जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील नेहमीप्रमाणेच राजकारण अनलिमिटेडमध्ये घेऊन आलो आहे दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे। पुण्यामध्ये चंद्रकांत दादांच्या स्वागताला मेधा कुलकर्णी आल्या, पण भावुक देखील झाल्या, ते देखील बघणार आहोत। राज ठाकरेंच्या दुसऱ्या यादीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही। खडसेंचं काय होणार? खडसेंना तिकीट मिळणार की खडसे ज्याला सुचवतील त्याला तिकीट मिळणार, हे देखील आपल्याला बघायचं आहे। या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या आमच्या विशेष कार्यक्रमात राजकारण अनलिमिटेडमध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख मोहरा म्हणजे एकनाथ खडसे। एकनाथ खडसे यांचं तिकीट कापले जाण्याचे गिरीश महाजनांचे स्पष्ट संकेत आत्ताच काही वेळापूर्वी मिळाले आहेत। रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा आहे, पण एकनाथ खडसे ज्यांचं नाव सुचवतील त्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं गिरीश महाजन म्हणत आहेत। आता काय याचा नक्की अर्थ आहे, कसा अर्थ निघेल, हे आता बघणं महत्वाचं ठरेल। काय म्हणाले गिरीश महाजन ऐकूयात। मी ते सांगितलं, चर्चा आहे, चर्चा सगळीकडे चाललेली आहे आणि मला वाटतं पक्ष शेट्टी जो निर्णय घेतील तोच त्या ठिकाणी अंतिम राहील होऊ शकतो मला असं वाटतं। कारण तुम्ही नाथाभाऊ जे नाव सांगतील त्यानंतर लेवा समाजाने पाठिंबा दर्शवला नाथाभाऊंना, त्यांचं असं म्हणलं की नाथाभाऊंवर अन्याय होता त्यावर। ठीक आहे, त्याचा ज्याच्या त्याचा प्रत्येकाच्या समाज जो आहे सुद्धा मला जर अन्याय जातो माझ्या समाजाचे लोक येतील त्यांच्या येतील अजून डॉक्टरचे येतील तो भाग वेगळा आहे। ते शेवटी हा पक्ष आहे, पक्षाच्या म्हणण्यानुसार सगळे काम आहे आणि कारवाई होत असते। साहजिक आहे, नाथाभाऊ एवढे जुने नेते आहेत, प्रिय आहेत समाजातल्या समाजच्या बाहेर लोकांनाही वाटत आहे त्याच्याबद्दल किंवा एनर्जी मिळालं पाहिजे म्हणून पक्षाच्या व्यक्तिनिष्ठेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला। पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असं एकीकडे गिरीशभाऊ म्हणत आहेत, पण अजूनही नाथाभाऊंना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत स्पष्टता नाही। आता नाथाभाऊंच्या जागेवर त्यांच्या मुलीला जर उमेदवारी दिली तर काय होईल हे देखील आपण बघणार आहोत। पुढची आजची महत्त्वाची बातमी येते पुण्यामधून, कोथरूडमधून। कोथरूडच्या जागेवर चंद्रकांतदादा पाटलांचं नाव घोषित झाल्यामुळे तिकडे ज्यांना विश्वास होता त्या मेधा कुलकर्णींना मात्र त्यांची खूप नाराजी झाली। आज चंद्रकांतदादांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला पुण्यामधून आणि त्या सभेला मेधा कुलकर्णी आल्या आणि मेधाताईंनी सद्गतीत होऊन जे भाषण केलं ते आधी आपण ऐकूया। चंद्रकांतदादा आगे बढो। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक माननीय चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जे कोथरूड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत, मनापासून हार्दिक शुभेच्छा। आमचे मार्गदर्शक पुण्याचे खासदार माननीय गिरीशभाऊ बापट, नानासाहेबजी काकडे, कोथरूडचे शिल्पकार शशिकांतजी सुतार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष माननीय योगेशजी गोगावले, सर्व नगरसेवक, वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही, कोथरूड मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, मी माझ्या वतीने आणि संघटना म्हणून आमचे प्रकाश तात्या बालवाडकर यांच्या वतीने दादा तुम्हाला खात्री देते की ज्या पद्धतीने खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कोथरूड मतदारसंघाने हायेस्ट लीड दिला तसाच हायेस्ट लीड कोथरूड मतदारसंघातून आम्ही तुम्हाला देऊ। दादा 288 मतदारसंघ
महाराष्ट्र मध्ये आहे आणि 288 मतदारसंघापैकी या मतदारसंघाला हे भाग्य लाभलं की या मतदारसंघामध्ये इतकी ताकदवान व्यक्ती या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळतीये. कोथरूडचे अनेक प्रश्न जे आजपर्यंत प्रलंबित होते मागच्या टर्ममध्ये मी त्यातले काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न दादा तुमच्या माध्यमातून सुटले असतील, काही प्रश्न माननीय त्यावेळचे पालकमंत्री गिरीश बापट सर यांच्या माध्यमातून सुटले असतील, काही आपले माननीय कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुटले असतील. अनेक प्रकारच्या योजना वस्त्या वस्त्यांमधनं सोसायट्या सोसायट्यांमधनं फिरून आम्ही त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचा परिपाक आहे की आज या ठिकाणी एवढं मोठं मताधिक्य हे खासदारकीच्या इलेक्शनला मिळालं. दादा तीच खात्री त्याच कामाच्या जोरावर त्याच माझ्या वेवलेंथ नागरिकांची जी जुळलेली आहे त्याच्या जोरावर मी तुम्हाला हे खात्री लायकरित्या सांगते की तुम्हाला अतिशय मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून देऊ. दादा गेल्या 60 वर्षामध्ये माननीय महसूल मंत्री म्हणून तुम्ही या ठिकाणी जे प्रलंबित प्रश्न होता तो सोडवला. आमचा पूरग्रस्तांचा प्रश्न 5000 मतदार त्या ठिकाणी पूरग्रस्तांचे आहेत ते तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो आणि त्या ठिकाणी 60 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न तुम्ही सोडवला. अजून एक प्रश्न शिवणे ग्रामस्थ या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत तेही तुमच्याकडनं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि मी त्यांना म्हणणार तुम्ही नाराज नका हो, मी दादांना सांगायचं आणि दादांनी प्रश्न सोडवायचा, याच्याऐवजी दादाच तुम्हाला आमदार म्हणून मिळणार आहे तर तो प्रश्न तुमचा लवकर नाही का सुटणार. मेधात यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण मेधातही एक तर उशिरा आल्या पण काय बोलतात कारण मेधा कुलकर्णींना तिकीट मिळणार असं वाटत असतानाच चंद्रकांत दादांची उमेदवारी जाहीर झाली. यावेळेस बोलताना मेधाताही भावूक झाल्या होत्या. ही जागा माझी माझी म्हणजे मी इथे काम केलं म्हणून माझी आहे म्हणते, पण माझ्यासाठी काम केलेले सगळे आमचे कार्यकर्ते हे तुमच्या विजयासाठी झटतील अशी खात्री चंद्रकांत दादांनी त्यांनी दिली. इतके वर्ष काम करताना कधी माझ्या घरच्यांचं माझ्या मुलांकडे मी बघितलं नाही. माझे मतदार आमच्या क्षेत्रातले कार्यकर्ते हेच माझी मुलं म्हणून मी काम केलं हे सांगायला तर विसरल्या नाहीत. भाऊ झाल्या होत्या, कंठ दाटून आला होता, पण मेधातांनी आजच्या सभेमध्ये येऊन दादांसाठी मत द्या हे आवाहन मात्र नक्की केलं. पुढची बातमी आहे मनसेची. मनसेच्या 45 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली, पण या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे मनसे वरळीमधून राज ठाकरेंच्या समोर वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या समोर कोणताही उमेदवार देत नाहीये. आदित्य ठाकरे वरळीमधून उभे राहत आहेत हे कळल्यानंतर काका राज ठाकरेंनी आपला पुरण्या आदित्यसाठी वरळीच्या जागेसाठी अजूनही उमेदवार दिलेला नाही आणि आजच्या या दुसऱ्या मनसेच्या यादीचं हेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आदित्य ठाकरेसाठी मनसे आपला उमेदवार उभं करणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा विजय सुकर होण्यासाठी शिवसेना कामाला लागली, पण आदित्य ठाकरेंच्या विजयात राज ठाकरे वाटा उचलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीनी सगळेच महापुरुष साक्षीनी माझ्या आजी माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. आदित्यच्या या घोषणेनंतर शिवसेनेनं त्यांच्या विजयासाठीची मोर्चे बांधणी सर्व पातळ्यांवर सुरू केली आहे. प्रसंगी त्यासाठी मदतीची अपेक्षा करत ठाकरे उंबरठा ओलांडायलाही तयार आहेत. मनसेकडून उमेदवार न देता आदित्यला मदत करायची भूमिका घेतली जाऊ शकते. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नातं तसं काका पुतण्याचं. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून प्रवेश केला आणि आज एका स्वतंत्र पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांचं स्थान आहे. तर आदित्य ठाकरे यांचीही राजकारणातली एंट्री बाळासाहेबांच्या साक्षीनंच झाली. राज ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली पण नंतर माघार घेतली. पण आता आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिले ठाकरे ठरलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर जगजाहीर आहे.
त्यामुळे मनसे वरळी मधून आदित्य ठाकरे विरोधात उमेदवार देणार का अशी चर्चा सुरू असताना मनसेच्या पहिल्या 27 उमेदवारांच्या यादीत वरळी सोडून मनसेनं इतर ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे काका राज ठाकरे आदित्य ठाकरेंना जिंकून आणण्यासाठी इथं उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा आहे. त्यातच ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी इथं राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना आदेश देणार का अशीही चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेत पवारांसोबतची आपली मैत्री निभावली होती. आता राज ठाकरे पुतण्याला निवडून आणण्यासाठी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काकानं पुतण्याचा घात केल्याचा इतिहास महाराष्ट्राला नवा नाही, पण इथं काका मला वाचवा ऐवजी काका मला जिंकवा अशी आर्त हाक आदित्य देतात का आणि राज ठाकरे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. राजकारणात असे अनेक नातेवाईकांची लढत आपण यावेळेस पाहणार आहोत. भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आणि नागपूरमध्ये तिकीट वाटपावरून अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत आणि या नाराज कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या वाड्यावर धाव घेतली, गडकरींची भेट घेण्याचा प्रयत्नही केला. नागपूर दक्षिणमधून डावलले गेलेल्या विद्यमान आमदार सुधाकर कोहळे आणि इच्छुक शिवानी दाणी गडकरींच्या भेटीला आले होते. तिकीट वाटपामध्ये फडणवीस गटाला प्राधान्य मिळालं की नितीन गडकरी गटाला प्राधान्य मिळालं की चंद्रकांत दादांच्या गटाला प्राधान्य मिळालं हेच कळना झालंय. आता जे नाराज आहेत ते गडकरींच्याकडे जाऊन निदान 2 दिवसात लागणाऱ्या शेवटच्या यादीमध्ये आपलं नाव लागेल का आणि आपलं नशीब आजमावेल का हे बघतात. भाजपने आपल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या होम पिचमध्ये नागपूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र होतं. यंदा 4 विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा भाजपमध्ये होती, पण यादीमध्ये फक्त एकाच जागेची अदलाबदल झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे. दक्षिण नागपूरमधल्या विद्यमान आमदार सुधाकर कोळे यांना वगळून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिल्यामुळे कोळे समर्थक नाराज आहेत. पक्षाने आपल्या निर्णयाचा फेरविचार जर केला नाही तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ असा इशारा सुधाकर कोळे यांनी दिलाय. सुधाकर कोळेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. सुधाकर कोळे आपल्या सोबत आहेत. साधारणपणे असं मानलं जात होतं की दक्षिणमध्ये तुमची उमेदवारी पक्की आहे, मात्र यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे. ज्यावेळी सगळं पाहिलं त्यावेळी पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची? प्रतिक्रिया काय, मी माझी पहिली प्रतिक्रिया होती का सामान्य कार्यकर्ता हरला आणि मित्र जिंकला. दुसरी प्रतिक्रिया यामध्ये मी काय देऊ शकतो? ज्या पक्षात मी 30 वर्षापासून पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम करतो आहे, मला पक्षाने नगरसेवक पासून तर आमदारपर्यंत संधी दिली. माझी जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. जनतेच्या सोबतीनं एवढं मोठं विकासाचे काम आम्ही इथे केलं. एकीकडे पक्ष आम्हाला सांगतो की विकासाच्या कामावर तिकीट मिळेल, दुसरीकडे सांगतो का तुमचं ऑडिटवर मिळेल. आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत प्लस असताना मला तिकीट दिलं नाही, म्हणजे हा तर माझ्यावर घोर अन्याय आहे. राज्यभर आज असेच नाराज आपल्याला बघायला मिळत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसलेले राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले दिग्गज नेते जे भाजपात प्रवेश केला पण नाव लागलं नाही असे गणेश नाईक आता ऐरोली मतदारसंघातून लढणार असल्याचं निश्चित झालं. ऐरोली मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांना खरं म्हणजे भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती, पण संदीप नाईकांनी वडिलांसाठी माघार घेतल्याचं समोर येत आहे. संदीप नाईकांनी ऐरोलीमधून माघार घेतल्यानंतर आता गणेश नाईक यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. पुढची बातमी महत्त्वाची आहे. बातमी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवाची आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला लातूरमधून विरोध होतोय.
पवारांना उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना कार्यकर्त्यांनी औसामध्ये आज रास्ता रोको केला. औसामधून भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. या रास्ता रोकोमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने सहभागी झाल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या. आजच्या दिवसभरातली लातूरमधली ही मोठी बातमी आहे. नाराजांचा आज आणखीन एक रास्ता रोको झाला. नव्या मुंबईत नाराज असलेल्या शिवसैनिकांनी वाशीमध्ये रास्ता रोको केला. बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यामुळे शिवसैनिक संतापले. बेलापूरमधून शिवसेनेच्या विजय नाहटा यांना उमेदवारी देण्याची त्यांची मागणी होती. नाहटांना उमेदवारी नाकारल्यास ते अपक्ष म्हणून उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता नाराज शिवसैनिकांची दूर करायला शिवसेना कशी आणि कधी यशस्वी होते ते बघावं लागणार आहे. बेलापूरमधल्या भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांनी मातोश्रीवर जाऊन ही नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना सगळ्या प्रकारे सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं असं मंदा म्हात्रेंनी सांगितलं. आता मी जवळजवळ उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांची भेट घेतलेली आहे आणि ते मला पूर्ण सहकार्य करणार आहेत आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट मी घेतलेली आहे आणि दोघांची भेट घेऊन त्यांचं सहकार्य त्यांचा आशीर्वाद दोघांचाही मी घेतलेला आहे. आणि शिवसैनिक आहे, मला शिवसैनिकांचा कुणाचाच विरोध नव्हता, दुसऱ्यांना विरोध होता मला नव्हता, त्याच्यामुळे आज मी इकडे येऊन साहेबांना भेटलेले. महायुतीमध्ये जागा अदलाबदल झाल्यामुळे जी नाराजी अपेक्षित होती तीच पाहायला मिळते. नाशिकमध्ये पण मोठ्या घडामोडी झाल्या आहेत, त्या देखील आपल्याला पाहायच्या आहेत. छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. नाशिक पश्चिमच्या जागेवरून शिवसेना आक्रमक झाली. नाशिक पश्चिमी जागा भाजपच्या खात्यात गेल्यामुळे नगरसेवक नाराज झाले, त्यामुळे शिवसेनेच्या 22 नगरसेवकांनी बंड केलं. नाशिक पश्चिम मतदारसंघातून फक्त शिवसेनेचा उमेदवार लढला पाहिजे अशी मागणी या बंडखोर नगरसेवकांनी केली. मैत्रीपूर्ण लढत करणार मात्र वेळ आली तर राजीनामा देखील देऊ असा पवित्रा या बंडखोर नगरसेवकांनी घेतला आहे. आम्ही बंड वगैरे काही नाही, हे आमची हक्काची मागणी आहे आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत आमच्या भावना पोहोचाव्यात, त्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आमचा न्याय मिळावा आणि जर आम्हाला न्याय मागून मिळत नसेल तर भाजपने या ठिकाणी ज्या पद्धतीने 5 वर्षे गेली, 5 वर्षे काम केलेले आणि ज्या पद्धतीने शिवसेना संपवण्याचा घाट या ठिकाणी आम्हाला जो दिसतोय तो घाट घालण्याचा प्रयत्न होतोय तो शिवसेने कधी सहन करणार नाही. निवडणुकीमध्ये जरी आपल्याला जे चित्र समोर येते ना की 11 इच्छुक आहेत यांच्यामध्ये एकमत नाही असं काही भाजपच्या लोकांनी कदाचित असं चित्र उभं केले, परंतु आम्ही ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो आम्ही असं काही नाही, आम्ही सगळे एकच आहोत. जो एक उमेदवार देतील इच्छुक 11 आहे, परंतु उरलेले संपूर्ण 10 बाकीचे 22 सगळे 35 आणि पदाधिकारी सगळे आम्ही त्याच्या मागे उभं राहू. महायुती होणार म्हणून नेते सारखं सांगत होते. झालं असं की दोन्ही पक्षांनी पूर्ण 288 जागांसाठी आपल्या उमेदवारांची याद्या तयार ठेवल्या. काहींनी ते एबी फॉर्मचं वाटप पण केलं, पण याद्या तयार करताना 288 जणांची यादी तयार झाल्यामुळे अनेक जणांना आशा निर्माण झाली आणि त्यांच्यापदरी निराशा पडते, तिथे बंडखोरी होते. म्हणूनच जेव्हा महायुतीची घोषणा करणार तेव्हा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही जागांची घोषणा होणार नाही. 4 ऑक्टोबरला अगदी फॉर्म भरून शेवटचे काही क्षण शिल्लक असताना फॉर्म भरला तेव्हा यादी येईल असं देखील सांगितलं जात आहे. महाआघाडीचं जागा वाटपाबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देत आहेत. अजूनही काही जागांबाबत चर्चा सुरू आहे, त्यामुळे आता महाआघाडीत कोण पक्ष असणार, कुठल्या जागा वाटल्या जाणार, कोणाला किती जागा मिळणार
याबाबत अजूनही अंतिम तोडगा निघाला नाही हे मात्र स्पष्ट झालंय. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला रोखण्यासाठी आघाडीसोबत येणार असं अबू आझमी आज सांगतायत. विथ ड्यू रिस्पेक्ट मैं नेताओं के सामने छोटा हूँ, परंतु ये लोग बात करते हैं यहाँ पर और डिसीजन दिल्ली वाले देते हैं. ये लोग परेशान हैं तो अब सीधी बात बोलता हूँ. ये दिक्कत जमीनी हकीकत किसको मालूम है जो यहाँ रहता है. मुझे लगता है कि ये सब लोग चाहते थे लेकिन नहीं मालूम कौन सी स्थिति में क्या हुआ. मेरी उनसे बातचीत हुई, मैंने कहा जान दो सब सीटें मैं छोड़ता हूँ. मैं तीन सीट पर अगर आप परफेक्टली बात करते हो तो मैं तीन सीट पे इलेक्शन लड़ जाऊंगा. तो मैंने इनको तीन सीट बताया और इन लोगों ने तीन सीट पे एग्री हुई है. अब मैं उम्मीद करता हूं कि तीन सीट पक्की रहेगी लास्ट तक. औरंगाबाद त्याच्यानंतर मानखुर्द आणि गोवंडी या तीन जागा जर मिळाल्या तर सपा अबू आझमी महाआघाडीबरोबर यायला तयार आहे. पुढची बातमी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे. रिपाईला विधानसभेच्या 6 जागा सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली. त्या जागा आहेत फलटण, माळशिरस, भंडारा, नांदेडमधलं नायगाव, पाथरी आणि मानखुर्द शिवाजीनगर. या 6 जागा रिपाईला सोडण्यात आल्यात असं आज रामदास आठवले यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे अनेक मोहरे गारद होत आहेत, काही पुढे जात आहेत. कोण कोणाला शह देणार, कोण कोणाला काटशह देणार हेच आता आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणूनच राजकारण अनलिमिटेडमध्ये आम्ही दररोज अशा प्रकारे आढावा घेणार आहोत आज दिवसभरातल्या राजकीय घडामोडींचा. या पुढचा कार्यक्रम आहे लक्षवेधी, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.